नमस्कार, मी प्रतीक्षा. प्रतीक्षा मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला तांदळाचे आप्पे कसे बनवायचे ते बघायचं आहे. चला तर साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला तांदूळ आणि डाळी भिजत घालायचे आहेत. 2 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. हरभरा डाळ अर्धी वाटी, मूग डाळ अर्धी वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी ह्या आपल्याला डाळी भिजत घालायच्या आहेत. 5 ते 6 तास तांदूळ आणि डाळ भिजत घालायचा आहे. डाळी भिजत घालण्यासाठी थंड पाणी वापरायचं आहे. पाच ते सहा तास झाल्यानंतर तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तांदूळ आणि डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे. तांदूळ आपला छान बारीक झालेला आहे. आपल्याला रवाळ ठेवायचं नाहीये, बारीकच करायचं आहे. बारीक केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला डाळ बारीक करायची आहे. डाळ आणि तांदूळ बारीक करताना थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल, पण जास्त पातळ पीठ आपल्याला बनवायचं नाहीये. डाळ आपली छान बारीक वाटली गेलेली आहे. आपल्याला अशा पद्धतीने तांदूळ आणि डाळ बारीक करायचं आहे. बारीक केलेली डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान तांदूळ आणि डाळीचं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. मिश्रणामध्ये 2 चमचे होईल इतका आपल्याला सोडा मिक्स करायचा आहे. मिश्रण ढवळून घेऊयात. पाच ते सहा तास हे मिश्रण आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. छान उब लागल्याने आतमध्ये आपल्या आप्यांना छान जाळी पकडेल. छान आपलं पीठ फुगलेलं आहे. 1 चमचा साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मिश्रणाला मिक्स करून घेऊयात. साखर आणि मीठ आपली मिक्स होईल. छान आपलं पीठ फुगलेलं आहे. आपलं मिश्रण छान फुगलेलं आहे आणि तयार झालेलं आहे. आता आपण आप्पे करून घेऊयात. आप्पे बनवण्यासाठी आपण पॅन ठेवलेला आहे. पॅन वरती आपण थोडस तेल चमच्याने घालायचं आहे. तेल तापलं की आपलं 1.5 चमचा मिश्रण आता आप्याच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतीक्षाच मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. चमच्याने आप्पे आपले आता परतून घेऊयात. छान कलर ही व्हाईट आलेला आहे.
आपले आप्पे आता तयार झालेले आहेत। 5 मिनिट आणखीन एकदा झाकण ठेवायचं आहे। दोन्ही साईडने छान आपले आप्पे भाजून घ्यायचे आहेत। आप्पे तयार झालेले आहेत। एका बाउल मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। कलर ही खूप छान आलेला आहे। सॉफ्ट आणि क्रंची जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रतीक्षाच मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।